नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सुनील जाधव आपलं सर्वांचं माझ्या जी एन एस थिंकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर या विद्यापीठाची पेट एंट्रान्स ही आलेली आहे, त्याची ॲडव्हर्टाईजमेंट आलेली आहे, डेट्स वगैरे सर्व आलेलं आहे. या डिटेल्स गोष्टी नेमकं काय आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे किंवा फीज किंवा डेट्स काय आहे, या सर्व विषयी आपण जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात. बघा, गुगलवरती आल्याच्यानंतर येथे आपण डॉक्टर बामू पी एच डी हे सर्च करायचं आहे. त्यानंतर बघा, पी एच डी पोर्टल यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पहा, आपण डॅशबोर्डमध्ये आलेलो आहोत. येथे पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगर. त्यानंतर बघा, येथे इन्फॉर्मेशन इम्पॉर्टंट लिंक यावरती, येते हे पहा, प्रोविजनल वॅकन्सी डिटेल्स हे यावरती मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, हा व्हिडिओही आपण पाहू शकता. त्यानंतर पहा, महत्त्वाची गोष्ट न्यूज अँड अनाउन्समेंट, यामध्ये बघा, पी एच डी एंट्रान्स टेस्ट पेट 2024 यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आपण क्लिक करूयात. त्यानंतर पहा, येथे दिलेलं आहे सर्क्युलर अँड नोटिफिकेशन्समध्ये पी एच डी पेट 2024 नोटिफिकेशन अँड शेड्यूल, यामध्ये आपल्याला काय पाहावयास मिळणार आहे, नोटिफिकेशन नेमकं काय आहे आणि शेड्यूल कसं आहे ते पाहणार आहोत. आणि उजव्या बाजूला जर पाहिलं तर इम्पॉर्टंट लिंक्स, यामध्ये बघा, पेट 2024 रजिस्ट्रेशन लिंक विल स्टार्ट सून. बघा, लवकरच स्टार्ट होईल, पण ते अगोदर आपल्याला नोटिफिकेशन नेमकं काय आहे हे आपण पाहूयात. हे पहा मित्रांनो, आपण नोटिफिकेशन आपल्याला समोर दिसत आहे. हे नोटिफिकेशन आपण एकदा वाचून घेऊयात. पहा, हे नोटिफिकेशनची येथे डेट आपल्याला दिसत आहे 1/7/2024, 1 जुलैला हे आलेलं आहे. यामध्ये त्यांनी जवळपास 11 गोष्टी सांगितलेल्या आहेत. या 11 गोष्टी खूपच महत्त्वाच्या आहेत, त्या कोणत्या आहेत त्या आपण पाहूयात. पहा, येथे दिलेलं आहे इन्स्ट्रक्शन फॉर पी एच डी एंट्रान्स टेस्ट पेट 2024. हे जे इन्स्ट्रक्शन आहेत ना मित्रांनो, खूपच महत्त्वाचे आहेत. कारण मी अगोदर पण व्हिडिओ बनवला होता, बऱ्याचशा लोकांनी कमेंट्स केले विद्यार्थ्यांनी की सर हे काय ते काय, व एक फेज होणार आहे की दोन होणार आहे, एक पेपर होणार आहे की दोन होणार आहे, या सर्व गोष्टी मित्रांनो या विद्यापीठाने क्लिअर केलेल्या आहेत. बघा, यांची फर्स्ट, बघा, यांनी दिलेले फर्स्ट क्रायटेरिया, द पी एच डी एंट्रान्स टेस्ट म्हणजेच पेट शाल बी कंडक्टेड इन 1 फेज ओनली. मित्रांनो बघा, एकच फेज ठेवलेली आहे. पेट 2021 जर विचार केला असता तर तुम्हाला असं दिसतंय तिथे की इथे 2 फेज होत्या. फर्स्ट फेज जी होती ती पेट पासवाल्यांसाठी होती, जे विद्यार्थी पेट पास होतील आणि पुढे इंटरव्ह्यूला जातील, आणि नंतर इंटरव्ह्यूच्या वेळेस दुसरी फेज होती जेथे एक्झम्प्टेड विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायचा होता. परंतु आता यांनी एकच फेज ठेवलेली आहे, एकाच फेजमध्ये एक्झम्प्टेड विद्यार्थी आणि पेट एंट्रान्सवाले विद्यार्थी या दोघांनी पण सुरुवातीलाच ऑनलाईन फॉर्म भरावायचा आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. नंबर 2, पेट शाल बी ऑफलाईन अँड ऑफ द ड्युरेशन ऑफ 2 आवर्स, ऑफलाईन आहे हे पहा, ऑफलाईन अँड 2 आवर्स विथ मॅक्झिमम 100 मार्क्स. आता हे नीट समजून घ्या, नाहीतर व्हिडिओ पूर्ण पाहत नाही आणि तुम्ही कॉमेंट्स बॉक्समध्ये मला विचारत असता. आता बघा, दुसरी गोष्ट काय, पेट शाल बी ऑफलाईन. आता पेट 2021 जी झाली होती ती ऑनलाईन झाली होती. या विद्यापीठाची पेट 2021 ऑनलाईन झालती, परंतु आत्ताची जी पेट होणार आहे ती ऑफलाईन होणार आहे. आणि याचा कालावधी मित्रांनो त्यांनी दिलेला आहे ड्युरेशन ऑफ 2 आवर्स, 2 तासांचा हा पेपर होणार आहे. आणि किती मार्क्स दिलेला आहे बघा, मॅक्झिमम 100 मार्क्स. ओके, ही गोष्ट लक्षात घ्या. नंबर 3, थर्ड क्रायटेरिया बघा, एंट्रान्स टेस्ट पेट शाल कन्सिस्ट ऑफ 50 क्वेश्चन्स, 50% क्वेश्चन बेस ऑन रिसर्च मेथोडॉलॉजी. 50% जे क्वेश्चन्स येणार आहेत ते येणार आहेत रिसर्च मेथोडॉलॉजी. आणि 50% शाल सब्जेक्ट स्पेसिफिक, म्हणजे आपला जो मास्टर्स, म्हणजे आपल्याला ज्या विषयातून पी एच डी करायची आहे त्यासाठी तुम्ही जो फॉर्म भरत आहात. म्हणजे माझं सायकोलॉजी आहे, मी सायकोलॉजीचं सब्जेक्ट स्पेसिफिक झाला माझा, आणि रिसर्च मेथोडॉलॉजी. या पद्धतीने 50% आरईएम किंवा रिसर्च मेथोडॉलॉजी आणि 50% तुमचा मास्टर्सचा विषय. ओके, त्यानंतर चौथा क्रायटेरिया बघा, अ स्टुडंट्स स्कोरिंग ॲटलीस्ट 50 मार्क्स इन केस ऑफ ओपन कॅटेगरी स्टुडंट. आता नीट पहा, काय करायचं आहे, 100 मार्क दिलेत बरोबर, 100 मार्कांसाठी पेपर होणार आहे आपल्याला 2 तासांचा. ओके, एकच पेपर होणार आहे. त्यामध्ये पहा, 50% तुम्हाला काय करायचं, ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे,
50% मिळवायचेच आहे. ओके, आणि 45% बघा इथे दिलेले 45% 45 marks इन केस ऑफ बॅकवर्ड क्लास कॅटेगरी स्टुडंट. जे आदर बाकीचे कॅटेगरीचे आहे बॅकवर्ड क्लासमध्ये ओपन सोडून, तर त्यांना 45 marks येथे मिळवायचे आहेत. ओके, विल बी एलिजिबल टू द कॉल फॉर द इंटरव्ह्यू. जर तुम्हाला ओपनमध्ये 50% मिळाले, 50 marks, आणि जर कॅटेगरी असेल तर 45 जर गुण मिळतायत, तरच तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल. ही गोष्ट लक्षात घ्या. पाचवा पॉईंट बघा, सिलेबस फॉर पेट इज अवेलेबल ऑन युनिव्हर्सिटी वेबसाईट. बघा, ही वेबसाईट दिलेली आहे, या वेबसाईटवरती सिलेबस दिलेला आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. नंतर सहावा पॉईंट बघा, द पेट 2024 स्कोर विल बी व्हॅलिड फॉर 1 year. आता बघा, बरेचसे विद्यार्थी विचारत असतात, काय विचारतात बघा, काय की आपण समजा ही पेट पास झालेलो आहे, आणि ही पेट पास झालो बाय चान्स आपला जर इंटरव्ह्यूमध्ये नंबर नाही लागला, सिलेक्शन नाही झालं, तर याची व्हॅलिडिटी 2024 म्हणजे एक वर्षापर्यंत ही व्हॅलिडिटी असते किंवा दिलेली आहे. म्हणजे काय, जर एका वर्षात पुन्हा जर पेट एक्झाम जर या विद्यापीठाने कंडक्ट केली तर तुम्हाला पेट देण्याची गरज नाही, पण त्याची व्हॅलिडिटी किती दिले, एक वर्षाचीच दिलेली आहे. नंतर सेवन नंबर बघा, सेवन, सक्सेसफुल इन पेट एक्झामिनेशन ऑर मेअरली सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर PhD रजिस्ट्रेशन शाल नॉट कन्फर्म ऑन द कॅन्डिडेट राईट टू ॲडमिशन टू PhD प्रोग्राम. म्हणजे त्यांनी असं म्हटलेलं आहे, फक्त फॉर्म भरलं म्हणजे तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म होईल असं नाही, असं सांगितलेलं आहे. आठ नंबरचा क्रायटेरिया बघा, ॲडमिशन टू PhD प्रोग्राम शाल बी ऑन अवेबिलिटी ऑफ वॅकंट सीट्स विथ युनिव्हर्सिटी रिकग्नाइज PhD सुपरवायझर ॲज पर डिसिजन ऑफ RRC. RRC डिसिजनप्रमाणे जे सीट वॅकंट असतील विद्यापीठाच्या PhD सुपरवायझर, त्याचप्रमाणे हे ॲडमिशन दिलं जाईल. नाइंथ नंबरमध्ये बघा, नवव्याला, फीज टू बी पेड ओनली. बघा, फीज टू बी पेड ऑनलाईन. इथे फक्त फीज ऑनलाईनच पेड करायची आहे, ऑफलाईन चालणार नाही, ऑनलाईन पेड करायची. आणि फीज बघा, फर्स्ट दिलेलं आहे फीज फॉर ओपन कॅटेगरी, ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी 1000 रुपये दिले आहेत, आणि बॅकवर्ड क्लास कॅटेगरी स्टुडंटसाठी 500 रुपये दिलेले आहे. ही फीज एकदा पाहून घ्या. त्यानंतर दहावा पॉईंट बघा, द सिलेबस ऑफ पेट अदर इन्स्ट्रक्शन ऑफ ॲडमिशन प्रोसेस विल बी डिस्प्ले टाइम टू टाइम ऑन द युनिव्हर्सिटी वेबसाईट. बघा, ज्या काही बाकीच्या गोष्टी असतील त्या या वेबसाईटवरती टाकल्या जातील, दाखवल्या जातील. 11 नंबर बघा, एनी चेंजेस इन द शेड्यूल ऑफ पेट विल बी नोटिफाय ऑन युनिव्हर्सिटी वेबसाईट. जर काही चेंजेस असतील या पेटमध्ये तर ते पोर्टलवरती टाकणार आहे असं सांगितलेलं आहे. हे एक पेजमध्ये पाहिलेलं आहे, आणि खाली आता आपण शेड्यूल पाहूयात. हे नोटिफिकेशन आपण पाहिलं आहे. आता बघा खाली, आता इथे शेड्यूल दिलेला आहे एंट्रान्स टेस्ट. इथे पहा, एंट्रान्स टेस्ट फॉर PhD प्रोग्राम पेड 2024. ओके, आता इथे त्यांनी दिलेलं आहे, इथे बघा या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. ऑनलाईन ॲप्लिकेशन बघा, ऑनलाईन ॲप्लिकेशन इज 20 म्हणजे 20-7 लास्ट डेट दिलेली आहे. हां, 20-7 ही लास्ट डेट त्यांनी दिलेली आहे. आणि याच्या डिटेल्स बघा, पेट 2024 टाइम टेबल, येथे आपण याचा विचार करू. सिरियल नंबर 1, ऑनलाईन नोटिफिकेशन. ओके, 1 एप्रिल ऑनलाईन नोटिफिकेशनची त्यांनी डेट दिली, 1 एप्रिल. आता रजिस्ट्रेशन, 2 नंबरचा पॉईंट आहे, रजिस्ट्रेशन कधीपासून करायचं आहे, 1 जुलै 2024 ते 20 जुलै 2024 पर्यंत हे रजिस्ट्रेशन, 1 जुलैपासून ते 20 जुलैपर्यंत. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केले जातील तुमचं, त्याची डेट दिलेली आहे 28 जुलैपासून 8 ऑगस्टपर्यंत दिलेलं आहे. कम्प्लियन्स ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुम्हाला काही जर तक्रारी किंवा काही अडचणी असतील किंवा तुमचं डॉक्युमेंट्स काही असेल तर ते तुम्ही 9 ऑगस्ट ते 11 ऑगस्टच्या दरम्यान सांगायचं आहे, दाखवायचं आहे, व्हेरीफाय करायचं आहे. आणि त्यानंतर 5 नंबर बघा, प्रोविजनल लिस्ट. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पेटला फॉर्म भरलेला आहे त्या विद्यार्थ्यांचं, बहुतेक यामध्ये PhD पेट एक्झामवाले आणि एक्झामटेड या लोकांची प्रोविजनल लिस्ट येथे लागेल, ती आहे 14 ऑगस्टला लागेल, 14 ऑगस्ट 2024. आणि फायनल लिस्ट,
फायनल लिस्ट 19 ऑगस्टला लागणार आहे. त्यानंतर आता सर्वात महत्त्वाचा आपला मुद्दा पेट एक्झामिनेशन. आपला जो पेपर होणार आहे पेटचा तो केव्हा होणार आहे त्याची डेट बघा, 1 सप्टेंबर 2024 या तारखेला 1 सप्टेंबरला आपली एक्झाम होणार आहे आणि रिझल्ट डिक्लेअर करणार आहेत. बघा इथं दिलेलं आहे 12 सप्टेंबर 2024ला 1 तारखेला तुमचा पेपर होणार आहे आणि 12 तारखेला रिझल्ट लागणार आहे. त्यांनी अजून खाली नोटिफिकेशन थोडंसं दिले आपण बघूयात, नोट दिल्यात द पेट 2024 स्कोर विल बी व्हॅलिड 1 इयर ओनली. आत्ता आपण सांगितलं आहे 1 वर्षासाठीच व्हॅलिड राहील. 2 नंबर आहे सक्सेसफुल इन पेट एक्झामिनेशन ऑर मेअरली सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर PhD रजिस्ट्रेशन शाल नॉट कन्फर्म ऑन द कॅन्डिडेट राईट ऑफ ॲडमिशन टू PhD प्रोग्राम. यावरही सांगितलं मी तुम्हाला फक्त फॉर्म भरून चालणार नाही, ॲडमिशन दिलं जाणार नाही, तर तुम्हाला पेट एक्झाम आणि इंटरव्ह्यूच्या बेसवर ॲडमिशन मिळेल. त्यानंतर पुढं दिलेलं आहे ॲडमिशन टू PhD प्रोग्राम शाल बी ऑन अवेलेबिलिटी व्हॅकंट सीट अँड PhD सुपरवायझर, हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर फीजचंही आपण बोललेलो आहोत, ओपन कॅटेगरीसाठी 1000 रुपये आणि कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 500 रुपये दिलेले आहे आणि इन्स्ट्रक्शन वगैरे ते तर आपण आत्ताच वाचलेलं आहे. मित्रांनो आशा करतो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून खूप साऱ्या गोष्टी क्लिअर झालेल्या असतील. यामध्ये अजूनही तुम्हाला काही जर वाटत असेल, काही शंका असतील, कॉमेंट्स बॉक्समध्ये मला कॉमेंट्स करून नक्कीच सांगा. त्यानंतर बघा मित्रांनो आता येथे इम्पॉर्टंट लिंकमध्ये लवकरच हे रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की हे रजिस्ट्रेशन फॉर्म कसा भरायचा आहे सर मला एकदा सांगा म्हणून, तर डेफिनेटली मी हा फॉर्म तुम्हाला न चुकता अगदी व्यवस्थितरित्या भरून दाखवेल. तर तुम्ही तसं कॉमेंट्स बॉक्समध्ये मला सांगा. आशा करतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो सबस्क्राईब यासाठी करा की पेट 2024 रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत ते लगेच तुमच्यापर्यंत पोहोचतील, म्हणून या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.